राजस्थान मधील राजकीय नाट्य अद्याप संपलेलं नाही. आता उच्च न्यायालयात हे प्रकरण गेलेलं आहे. सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थकांना अध्यक्षांनी दिलेल्या नोटीसाविरोधात उच्च न्यायालयात आज सुनावणी होईल. न्यायमूर्ती इंद्रजीत महंती आणि न्यायमूर्ती प्रकाश गुप्ता यांचं खंडपीठ या खटल्याची सुनावणी करणार आहे. आजच यावर निर्णय होणंही अपेक्षित आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ वकिलांच्या परस्पर संमतीच्या आधारे 19 आमदारांना दिलेल्या नोटीसीवरील सुनावणी 21 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. कोर्टाच्या या आदेशानंतर पायलट गटातील आमदारांना नोटीसीला उत्तर देण्यासाठी 21 जुलैला संध्याकाळी 5:30 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. दरम्यान विधानसभेबाहेरील कोणत्याही कृतीस अँटी डिफेक्शन कायद्याचं उल्लंघन मानलं जाऊ शकत नसल्याचा युक्तिवाद पायलट गटाचे वकील हरीश साळवे यांनी शुक्रवारी केला होता. या प्रकरणात सचिन पायलट तर्फे मुकुल रोहतगे आणि अभिषेक मनु सिंघवी राजस्थान विधानसभेच्या या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. रामराजे, काय नेमकं घडतंय राजस्थानच्या सत्ता नाट्यामध्ये आता? बिलकुल, खरं तर राजकारणातील राजस्थानच्या राजकारणाचा सत्ता केंद्रात नेमकं काय ठरणार आहे, कोणाला मात मिळणार आहे, हे ठरणार आहे केवळ 4 भिंतीमध्ये, म्हणजेच कोर्टामध्ये. आणि आज सकाळपासूनच या हायकोर्टाच्या बाहेर हंगामा सुरू झालेला आहे, गोंधळ सुरू झालेला आहे. जे अधिवक्ता कोर्टामध्ये निघाले होते त्यांना गेट नंबर 1 वर चढवण्यात आलं. अनेक या ठिकाणी कार्यकर्ते होते, त्यांना तिथे अडवलं आणि त्यानंतर सिक्युरिटी गार्डसोबत अधिवक्ता यांची हुज्जतसुद्धा झाली आणि त्यानंतर 4 नंबर गेटने त्यांना आतमध्ये पाठवलेलं आहे. म्हणजेच की आतमध्ये अधिवक्त्यांना प्रवेशसुद्धा दिला जात नव्हता. म्हणजेच की हा ड्रामा केवळ विधानभवनातच नाही आहे किंवा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातच नाही आहे, तर हा ड्रामा कोर्टाच्या बाहेर पण आहे आणि आता एक ड्रामा सुरू होणार आहे, तो म्हणजेच की कोर्टाच्या आतमध्ये. सचिन पायलट यांच्या वतीनं मुकुल रोहतगे आणि हरीश साळवे हे दोन्ही ज्येष्ठ वकील आहेत, तर दुसरीकडून अभिषेक मनु सिंघवी आहेत. अशा वेळी हरीश साळवे यांचं जे म्हणणं आहे की विधानसभेचं जे अधिवेशन असतं त्यावेळेच व्हीप जारी करता येतो आणि त्यावेळेच अँटी डिफेक्शनच्या संदर्भामध्ये कारवाई करता येते, परंतु इथं कोणताही व्हीप लागू होत नाही कारण अशोक गहलोत यांच्या घरीच या सगळ्याच आमदारांना बोलवण्यात आलं होतं. त्यामुळे हे वैधानिक नाही, हे संविधानिक नाही, हाच मुद्दा मांडलेला आहे आणि याच मुद्द्याभोवती आता संपूर्ण सुनावणी होणार आहे. आजच निश्चित होणार आहे की नेमकं सचिन पायलट आणि त्यांच्या 19 जे आमदार आहेत त्यांच्यासोबत समर्थक आहेत त्यांच्यावर कारवाई होणार की नाही. नक्की, धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.